नवरात्र उत्सवानिमित्त पुरानगर येथून निघालेला देवीचा पलंग आज सातव्या माळेला जामखेड या ठिकाणी शहरात आला होता. यावेळी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. तसेच विविध सामाजिक संघटनांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. सबंध महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले तुळजापूरची तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ समजलं जातं. तुळजाभवानी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुरानगर येथून निघालेल्या देवीच्या पलंगाचे आगमन जामखेड येथे सातव्या माळेला मोठ्या उत्साहात झालंय. यावेळी प्रथेप्रमाणे भोगावत यांच्या निवासस्थानी पलंग भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला जातो. शहरातील विविध मंडळींनी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. शहरातील प्रत्येक रस्त्यावर भाविकांचे लोंढे दिसत होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. भाविकांच्या सोयीसाठी शहरात ठिकठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. गत 2 दिवसापासून शहराला यात्रेचे स्वरूप जणू आले होते. आणि सातव्या माळेची तुळजापूर या ठिकाणी जाणारा पलंग हा दरवर्षीप्रमाणे विजय भोगावत यांच्या घरी तो पलंग थांबतो आणि या ठिकाणी सर्व भाविक रांगेमध्ये आणि अतिशय शिस्तीमध्ये या ठिकाणी दर्शन घेतात आणि या पलंगाचे मानकरी आणि जे पलंग घेऊन दरवर्षी या ठिकाणी पलंग घेऊन मार्गस्थ होतात ते आपल्या सोबत आहेत. आपली वाटचाल आणि कशा पद्धतीने आपण पलंग या ठिकाणी उभो असतात. नमस्कार, मी आनंद बाबूराव पलंगे राहणार अहमदनगर. या पलंगाचा मुख्य मानकरी त्यानंतर हा पलंग पिढी पार पलंग बांधा अशी पलंगाची माहिती आहे. तरी आम्ही हा दरवर्षीप्रमाणे जामखेड या नगरीमध्ये आलेली आहे आणि जामखेड नगरीमध्ये 12:30 मातेच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. साधारणपणे आत्ता पावेतो रस्त्यावरून जेव्हापासून कोठारीपासून पलंग चालू झाला पलंगाची यात्रा चालू झाल्यानंतर जवळपास 35,000 भाविकांनी दर्शन घेतलं आहे आणि मागील 3 तासापासून या ठिकाणाला सर्व भाविक मोठ्या उत्साहानं दर्शन घेत आहेत. आज सर्व जामखेडवासियांना एक नम्र निवेदन आहे की सर्वांनी जर शांतता आणि सुव्यवस्थ जर पाळली आणि शिस्त जर पालन केलं तर सर्वच्या सर्व भक्तांचं चांगल्या पद्धतीने दर्शन होऊ शकतं. काही त्याच्यामध्ये औषधी काय असतात मध्ये थोडंसं वृद्ध होऊन धक्का देणं, स्त्रियांना धक्का देणं, स्त्रिया सुद्धा काही काही वृद्ध होऊन पुढे जाणं, वृद्ध वृद्ध लोकांचा आणि लहान बालकांचा गरोदर स्त्रियांचा थोडासा आधार ठेवावा असं मी जामखेडवासियांना म्हणतो. जगदंबा माता जी काय आज या वर्षी आपली दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे परमेश्वराला वरून राजाला जगदंबा माता आशीर्वाद देऊ आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी आता संपूर्ण ऋतू संपत आलेला असेल तरी सुद्धा एखादा ऋतू असा निर्माण करू आणि संपूर्ण पाण्याची तहान भागवत ही जगदंबा माती मी प्रार्थना करतो. माझ्या घरात मंगळवारी ठरला कुंकानी मळवटरा चोळी पाताळाची भेट दिली बायाजारी. प्रतिनिधी किरण रेडे सह कॅमेरामन विजू राजकर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.